सुनीताच रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या रेसिपीमध्ये सुक्कं चिकन बनवणार आहेत. खूप पटकन होणारं, सोप्या पद्धतीने. हे 2 ते 3 कांदे चिरून घेतलेत. कोथिंबीर, अद्रक, लसूण याची पेस्ट करून घेऊया. चवीपुरतं मीठ लागेल. हा गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट चवीपुरतं. हा किचन किंग मसाला आहे. थोडीशी हळद, याचं वाटण करून घेऊया आपण. हे पुदिन्याचे 2 ते 3 पत्ते घेतलेत मी. चिकनला आपण मसाले लावून ठेवणार आहोत, त्यासाठी मीठ टाकून घेणार आहोत. गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद, हा किचन किंग मसाला. ही पेस्ट आपण वाटून घेतलेली आबडधोबड, पाणी न टाकता वाटायचं आहे. थोडी नंतर लागेल आपल्याला. याला व्यवस्थित हलवून एक अर्धा तास ठेवणार आहोत. छान मसाला लावून ठेवला आहे. थोडी कोथिंबीर टाकून एक अर्धा तास आपण झाकून ठेवूया. चिकनला मसाले लावून ठेवले होते आपण, आता करायला घेऊया. कढी तापवायला ठेवली आहे. तेल टाकून घेऊया. एक तेजपत्ता टाकूया. कांदा लागेल आपल्याला. आपला कांदा छान फ्राय झाला आहे. पण चिकन टाकून घेणार आहोत. छान मिक्स करून झालं आहे चिकन. आपण स्लो गॅस वापरतो. 1-5 मिनटं झाकण ठेवूया. छानपैकी तेल सुटलं आहे. गरम पाणी केलेलं मी. थोडंसं टाकून आपण 1-10 मिनटं झाकण ठेवूया. स्लो गॅसवरच करणार आहोत. थोडं मीठ अगोदर टाकलेलं मी. थोडं चवीपुरतं किंचित टाकून घेणार आहे. 1-10 मिनटं झाकण ठेवूया. आपलं चिकन शिजलं आहे का नाही बघूया आपण. पण सुक्कं चिकन करणार आहे म्हणून थोडा रस्सा अजून आटून घेऊया आपण. खूप छान आपलं चिकन शिजलं आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा झाला आहे. चिकन शिजलं आहे का बघूया. हे बघा, छानपैकी शिजलं आहे चिकन. कोथिंबीर टाकून घेणार आहोत. चणचणीत झणझणीत आपलं सुक्कं चिकन तयार. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनना टच करा, ऑल ओवर क्लिक करा. धन्यवाद.